स्विंग ट्रेडिंग करण्यावरून अनेक प्रश्न तुम्ही मला विचारता आणि त्याच्या रिलेटेड मी काही व्हिडिओ ऑलरेडी बनवल्यासुद्धा आहेत ज्याच्यामधून तुम्हाला समजतं स्विंग ट्रेडिंग कसं केलं जातं, कधी करायचं असतं, कधी बाय करायचं, कधी सेल करायचं आणि त्याच्यामधून प्रॉफिट किती मिळवायचं असतं. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. त्या व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, त्या व्हिडिओज पाहू शकता. स्विंग ट्रेडिंगवर वेगवेगळ्या पद्धतीने कशाप्रकारे ट्रेड केलं जातं हे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आत्ता या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकली आपण पाहणार आहोत स्टॉक कसे निवडायचे असतात, त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग कसं करायचं असतं, एक्झॅक्ट बाईंगची सेलिंगची पोझिशन काय असते, स्टॉप लॉस कुठे असतो, टार्गेट काय असतं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. आता डायरेक्ट आपण स्टॉक पाहण्यापासून सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी आपण हा स्टॉक पाहतो जो तुमच्यासमोर आहे, अशोक लेलँड. स्टॉक कसा निवडायचा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, हा स्टॉक कंटिन्युअसली खाली येताना दिसतोय. आता या लेवलला हा ट्रेड करत होता, याची मोमेंट 136-38 रुपयापर्यंत पाहायला मिळाली, पण हा तिथून खाली येताना दिसला. ही जी लेवल आहे आणि हा जो सपोर्ट रेझिस्टन्सचा पार्ट आहे तो पाहणे खूप गरजेचे आहे. कोणत्या लेवलला येऊन हा स्टॉक सपोर्ट घेतो, कोणत्या लेवलला हा स्टॉक रेझिस्टन्स फेस करतो हे पाहणं खूप गरजेचं आहे. आता सपोर्ट आणि रेझिस्टन्स याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. सपोर्ट म्हणजे काय, जेव्हा एखादा स्टॉक मल्टिपल वेळा एकाच लोकेशनला येऊन रेस्ट करतो, इथे येतो, सपोर्ट घेतो, पुन्हा तो वर जाताना दिसला. कधीकधी ही लेवल ब्रेक होते, पण पुन्हा या लेवलला मल्टिपल वेळा सपोर्ट फेस केला, त्याने पुन्हा हा वरच्या दिशेने जाताना दिसला, पुन्हा या लेवलला आला आणि इथून पुन्हा तो वर गेला, इथून पुन्हा तो खाली येताना दिसतो. या लेवलपासून पुन्हा वर जाऊन तो पुन्हा या लेवलला सपोर्ट घेतो. म्हणजेच काय, मल्टिपल वेळा एकाच प्राईजला येऊन सपोर्ट घेणे, ज्याला सपोर्ट म्हटलं जातं. आणि या रेंजमध्ये मॅक्सिमम वेळा हा स्टॉक सपोर्ट घेत होता, म्हणून हा सपोर्ट झोन बनला. अगदी याचप्रमाणे या लेवलला येऊन तो रेझिस्टन्स फेस करतो, ज्याला रेझिस्टन्स लाईनसुद्धा ड्रॉ करणं म्हटलं जातं, किंवा हा रेझिस्टन्सचा एक चॅनल आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल वेळा हा स्टॉक रेझिस्टन्स फेस करतो. आता याच्यामध्ये आपण क्लिअरली पाहू शकतो, या लाईनचा जेव्हा ब्रेकआउट होईल, या लाईनवरून जेव्हा हा स्टॉक ब्रेक करून बाहेर निघेल, तेव्हा मात्र हा या लेवलपर्यंत जाऊ शकतो. शॉर्ट टर्मसाठी, स्विंग ट्रेडिंगसाठी हा स्टॉक सध्या बेस्ट असेल अशोक लेलँड. आता ही लेवल काय आहे, 121 रुपयापासून हा स्टॉक अराउंड 130 रुपयाची लेवल गाठू शकतो, जे खूप चांगलं टार्गेट आपण मानतो आहे. आणि हे जर प्रॉफिट आपण पाहिलं तर अराउंड 7-8% इकडे आपल्याला प्रॉफिट मिळू शकतं. त्यामुळे या स्टॉकमध्ये जर तुम्ही पोझिशन बनवणार असाल तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून तुम्ही पोझिशन बनवू शकता किंवा स्वतः ॲनालिसिस करून बनवू शकता. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवण्यात आलेला आहे. याच्या पुढचा स्टॉक आहे ब्लू स्टार. ब्लू स्टार म्हणजेच काय, AC बनवणारी कंपनी. याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळवण्याची शक्यता आहे का, तर हा स्टॉक ऑलरेडी वरच्या लेवलपासून पुन्हा खाली येताना दिसला. इथून जवळपास या स्टॉकची प्राईज होती 975 रुपये आणि तिकडून हा स्टॉक आत्ता ट्रेड करतो आहे 906 रुपयाला. ही पोझिशन आपण बेस्ट मानू शकतो, एका सपोर्ट झोनमध्ये तो येऊन पोहोचला आहे आणि इथून मात्र त्याची एक पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. आता एक ट्रँगल शेप याने बनवला आहे. ट्रँगल शेपमधून हा स्टॉक जेव्हा मुवमेंट करेल, या पोझिशनमधून जेव्हा तो ब्रेकआउट देईल, तेव्हा मात्र तो इथून पुन्हा इथे पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, अराउंड 905 रुपयापासून ते 950 रुपयापर्यंत याची मुवमेंट होऊ शकते. याचे पुढचे टार्गेटसुद्धा मित्रांनो खूप चांगले आहेत. तुम्ही जर पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल, ब्लू स्टार खूप स्ट्रॉंग कंपनी आहे, खूप चांगली कंपनी आहे. इथूनच ही कंपनी पुन्हा चांगल्या लेवल्स अजून देऊ शकते. पुढे याचे टार्गेट्स 1300-1400-1500 रुपयापर्यंत आहेत, हे विसरू नका, पण ते लॉंग टर्ममध्ये. पण आता जर आपण स्विंग ट्रेडिंग करणार असू तर हा स्टॉक या लेवलमध्ये थोडाफार कन्सॉलिडेट होईल, सपोर्ट घेईल आणि पुन्हा हा वर जाण्याचे चान्सेस आहेत. अंटिल अँड अनलेस मार्केट इज बुलिश, जोपर्यंत मार्केट आता बुलिश आहे तोपर्यंत याचे पॉझिटिव्ह संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण जर मार्केट बिअरिश असेल, जर
टोटल निफ्टी आणि सेन्सेक्स निगेटिव पाहायला मिळाला तर मात्र याच्यामध्ये थोडी निगेटिव्हिटी पाहायला मिळेल, पण आता आपण मार्केट बुलिशच आहे असं कन्सिडर करतोय आणि त्याच्यामधून आपल्याला हेच पाहायला मिळतं की हा स्टॉक खूप चांगल्या प्रकारे अप ट्रेंडमध्ये जाताना दिसेल आणि 100% चांगलं प्रॉफिटसुद्धा हा आपल्याला देऊन जाईल. याच्या पुढचा स्टॉक आहे TCS. TCS एका चॅनलमध्ये परफॉर्म करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि जर तुम्ही इकडे बघितलं तर तुम्हाला दिसेलच हा स्टॉक इकडून खाली आला होता आणि टोटल जर याची मोमेंट बघितली तर ही पहिलं आपण पाहू 3338 रुपयापासून हा स्टॉक डायरेक्ट लोअर लो त्याने गाठला होता 2885 रुपयाला. इथून पुन्हा तो वरती गेला, पुन्हा खाली आला होता. या चॅनलमध्ये याची कंटिन्युअसली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या हा ट्रेड करतोय 3124 रुपयाला. इथून हा स्टॉक याच चॅनलमध्ये परफॉर्म करेल आणि इथून ब्रेकआउट देईल, जो की हा याचा रेझिस्टन्स झोन असेल. इकडे हा रेझिस्टन्स फेस करेल जी की अराउंड लेवल असेल 3200 रुपयांची. इकडे सुद्धा इझिली तुम्ही 3-4% मिळवू शकता. आता स्विंग ट्रेडिंग करताना किती पर्सेंट आपण टार्गेट ठेवू शकतो? ॲप्रॉक्सिमेट 3% हे आपलं स्विंग ट्रेडिंगसाठी टार्गेट असायला पाहिजे. स्टॉप लॉस हा मॅक्सिमम 1-2% असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको. आणि प्रॉफिट हे नेहमी 3% एवढंच असायला हवं किंवा 5% पर्यंत. मॅक्सिमम प्रॉफिट राईड करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न व्हायला नको जर तुम्ही नवीन असाल तर. जर तुम्हाला मार्केटमध्ये एक्सपिरियन्स असेल, जर तुम्ही काही वर्ष काही महिने ट्रेडिंग केलं असेल, इन्व्हेस्टिंग केलं असेल, तर मात्र प्रॉफिट राईड करू शकता. मार्केटचा चांगला अंदाज तुम्हाला असायला हवा. आता सपोज काही वेळा हे होऊ शकतं की मार्केट अचानक रिव्हर्स जाऊ शकतं. या पोझिशनला आल्यानंतरच निफ्टी आणि सेन्सेक्स तुम्हाला बेरीस झालेला दिसेल, कंटिन्युअसली मार्केटमध्ये करेक्शन येताना दिसेल, एखादी निगेटिव्ह न्यूज दिसेल, त्या केसमध्ये मात्र आपल्याला इकडून बाहेर पडावं लागतं. ही केस मात्र तुम्हाला विसरायची नाही. जर काही निगेटिव्ह न्यूज असेल तर मात्र आपल्याला ही पोझिशन तिकडेच स्क्वेअर ऑफ करावी लागते. पण आता सध्या तरी तसे काही संकेत दिसत नाहीत, त्यामुळं आपण ही पोझिशन कंटिन्यू करणार आहोत. हा स्टॉक आहे ITC. बऱ्याच लोकांनी ITC बाय करून ठेवलेलं असतं. हा सेफर साईडला असलेला स्टॉक मानला जातो, जो मी सुद्धा माझ्या पोर्टफोलिओमध्ये होल्ड करतोय. आता जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट इकडे सुद्धा लक्षात येईल, खूप वेळ हा स्टॉक या प्राइस लेवलला मुवमेंट करतोय आणि इकडे एक त्याने एका ठराविक रेंजमध्ये डाऊन ट्रेंड पाहायला मिळते आणि जेव्हा ही लाईन ब्रेक होईल तेव्हा मात्र हा स्टॉक अप ट्रेंडमध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता हा चॅनल याने इकडे ब्रेक केलेला आहे. जेव्हा ही रेझिस्टन्स लाईन ब्रेक होते तेव्हा मात्र हा ब्रेकआउट मानला जातो आणि इथून हा स्टॉक वर जाण्याची शक्यता असते. इकडे सुद्धा खूप चांगले टार्गेट तुम्हाला पाहायला मिळतात. अराउंड हा स्टॉक आत्ता ट्रेड करतोय 208 रुपयाला. 207-208 रुपयाची ही रेंज आहे आणि याच्यामधून हा ब्रेकआउट झालेला आहे, जो की अराउंड आपण एक्सपेक्ट करू शकतो 217-218 या लेवलपर्यंत आपले टार्गेट्स आहेत, जे की अराउंड 5% जास्त पाहायला मिळतात. 5% इझिली प्रॉफिट आपण इकडे गेन करू शकतो. त्याच्या पुढचा स्टॉक आहे मारिको. मारिको खूप चांगला स्टॉक आहे, जो की फंडामेंटली खूप स्ट्रॉंग मानला जातो. मॅक्सिमम लोक याला होल्ड करतात आणि एक कन्सिस्टंट परफॉर्मन्स करणारा आणि चांगले रिटर्न देणारा हा स्टॉक आपण मानू शकतो. एक मॉडरेट रिटर्न याच्यातून कंटिन्युअसली मिळत राहतात. जर तुम्ही लॉंग टर्मसाठी बाय करणार असाल तरीसुद्धा याचा विचार करू शकता. पण सध्या हा एका बॉटम लेवलला आलेला आहे, जो सपोर्ट फेस करतोय आणि या सपोर्ट झोनमधून पुन्हा हा वर जाण्याचे चान्सेस आहेत, जे की या रेंजमधून जेव्हा हा ब्रेकआउट करेल, इकडे 2-3 कॅन्डल्स बनतील, तेव्हा तुम्ही पोझिशन बनवू शकता. म्हणजेच काय, या चॅनललासुद्धा हा ब्रेकआउट देईल आणि इथून हा स्टॉक पुन्हा वर जाण्याचे चान्सेस आहेत, जे की अराउंड 392 लेवलपासून 416 हा पोहोचू शकतो. नो डाऊट हा ही लेवलसुद्धा ब्रेक करेल आणि इकडचे टार्गेटसुद्धा आपल्याला मिळतील. 440-450 याचे टार्गेट्स आहेत, जर तुम्ही काही दिवसासाठी होल्ड करू शकणार असाल तर. 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला याचे हे रिझल्ट्स पाहायला मिळतील. पण जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करणार असाल, शॉर्ट टर्मसाठी विचार करत असाल, तर 415-416 लेवलमध्ये तुम्ही बाहेर पडू शकता. अराउंड याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर प्रॉफिट बघितलं तर 3% मिळवून याच्यातून एक्झिट करू शकता. पुढचा स्टॉक आहे रिलायन्स. रिलायन्स इकडे तुम्ही बघू शकता 2106 रुपयाला ट्रेड करतोय आणि 2106 पासून याचे टार्गेट्स आपण पाहू शकतो. 2170-2180 याचे टार्गेट्स आपल्याला पाहायला मिळतात. पण रिलायन्स हा ॲक्च्युली फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे. त्याचबरोबर रिलायन्समध्ये प्रत्येक वेळी काहीतरी नवीन न्यूज असतात, नवीन गोष्टी घडत असतात, त्यामुळे हा स्टॉक
पुन्हा वर जाण्याचे चान्सेस तर आहेतच. फ्युचर रिटेलबद्दल त्यांचा जो काही पंगा सुरू आहे त्याच्यामुळे हा स्टॉक एका ठराविक रेंजमध्ये कन्सॉलिडेट करतोय, पण याच्यामध्ये खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल फ्युचर रिटेलचा याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का, फ्युचर रिटेल डील जर झालंच नाही तर त्याचे परिणाम या स्टॉकवर काय होतील, किंवा फ्युचर रिटेलचे फ्युचर काय असेल, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून कळवा. मी त्याविषयी सुद्धा डिटेल व्हिडिओ बनवेन, कारण खूप साऱ्या लोकांची फ्युचर रिटेलमध्ये पोझिशन अडकून पडलेली आहे, त्यामुळे मला कमेंट करून कळवा. त्या स्टॉकबद्दल इन डिटेल तुम्हाला मी माहिती देईन. आणि अजून जर कोणत्या स्टॉकबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर ते सुद्धा मला कळवू शकता, त्याच्याबद्दल सुद्धा मी इन डिटेल माहिती देईन. आता इकडे जर तुम्ही बघितलं तर खूप मोठा अपट्रेंड होता आणि हा काही दिवसानंतर हा चॅनल ब्रेकसुद्धा झालेला आहे. ही लेवल ब्रेक होऊन हा स्टॉक खाली आला आणि जसं चॅनल ब्रेक होतो तसं आपल्याला एक डाऊन ट्रेंड पाहायला मिळतो, जो की इकडे इझिली आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि या सपोर्ट झोनमध्ये हा स्टॉक मुवमेंट करतो आहे, पण हा जेव्हा सपोर्ट झोन ब्रेक होईल तेव्हा मात्र हा स्टॉक इथंपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हे टार्गेट खूप छोटे आहेत, पण हा स्टॉक लॉंग टर्ममध्ये खूप मोठे प्रॉफिट्स आपल्याला देऊ शकतो. 2300-2400-2500 रुपयापर्यंत याचे टार्गेट्स पाहायला मिळतात, तेही लॉंग टर्ममध्ये. पण शॉर्ट टर्ममध्ये 2170-2180 रुपयाला आपण याच्यातून एक्झिट करू शकतो. 2-3% 4% आपण मिळवून याच्यातून बाहेर पडू शकतो. जर तुमचं डिमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. टेक्निकल अनालिसिस कसं केलं जातं हे जर जाणून घ्यायचं असेल तर ॲडव्हान्स टेक्निकल कोर्स आमचा जॉईन करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यासोबतच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.